Corporator ji. Big congratulations to all of you and our extreme humble thanks to Sandeep Sopakar sir. और मैं ये कहना चाहूंगा कि इस पैंडेमिक के सिचुएशन में ये भी ऐसे कार्य किए लोगों के लिए कि सराहनीय है, जिसकी वजह से आज आप यहाँ हमारे बीच में इनको देख पा रहे हैं. तो बहुत बहुत धन्यवाद करना चाहूंगा मैं मेरे पूरे टीम की तरफ से. गायकवाड़ साहब आप यहाँ पे आए, सनी सर आए, संजय जी आए और प्रीति बहुत खूबसूरत लग रही होती थी आप, क्या बात. थैंक यू सो मच, थैंक यू सो मच. Thank you, and of course, I don't know where to start from, कहाँ से शुरुआत करूँ, but sir, मैं आप से please request करना चाहूँगी दो शब्द फरमाइए और कहिए कैसा. Hello, everybody. नमस्कार सगळ्यांना, माझा मराठीतच बोलतो मी. हो सर, बरोबर सर, आम्हाला चांगली मराठी येते सर. आम्ही मुंबईकर, आम्ही पुणेकर आता मुंबईकर. प्रथमतः सगळे इथं उपस्थित राहिले आणि इथं सेलिब्रिटी आहेत, सगळे ऍक्टर असतील, बिझनेसमॅन असतील, मीडिया असतील, सगळ्यांचं मी प्रथमतः स्वागत करतो. आणि मला इथं सर आमंत्रण दिलं, म्हणजे आपलं तुम्ही मला तिथं बोलवलं. मला इथं माहिती नव्हतं कशासाठी बोलवलं खास सर. मला मी सनी दादा आणि प्रीतीजी बंटी शेठ, मला वाटलं एक छोटासा प्रोग्राम आहे, एक इव्हेंट आहे की तुम्ही 1.5 वर्षात काय काम केले म्हणून तुमचा एक छोटासा सत्कार आहे असं मला सांगितलं होतं फक्त. की नॉर्मलच आहे, मला अवॉर्ड आहे म्हणून तर माहित नव्हतं अवॉर्ड फंक्शन आहे. म्हणजे त्यांनी मला सरप्राईज दिलं की एक सरांनी कॉल केला, मग सरांशी बोललो नंतर मला सांगितलं की अवॉर्ड फंक्शन मी तुम्हाला अवॉर्ड द्यायचा आहे. आणि मला माहिती नव्हतं की अवॉर्ड हा आहे म्हणून. मी पहिल्यांदा माझ्या दोन्ही भावांचं धन्यवाद थँक्यू म्हणतो, त्यांनी मला इथं आणलं. आणि इथं माझे भाऊ आहे संदीप भाऊ शेलार, माझे बंधू. मी थोडं मी सांगू शकतो तुम्हाला की इथपर्यंत पोहोचायचं म्हणजे सगळ्या सेलिब्रिटींना, सगळ्या बिझनेसमॅनला म्हणजे सोपी गोष्ट नाही इथपर्यंत पोहोचणं. आणि आम्ही पीसीएमसी मध्ये काम करतो पिंपरींचं महानगरपालिकेत, म्हणजे कॉर्पोरेट मुन्सिपल पार्टी म्हणजे कॉर्पोरेशन, म्हणजे महापालिका आहे आमची. तर 1.5 वर्षामध्ये ते 2 वर्षामध्ये कोरोनामध्ये आम्ही काम केलं. आदरणीय आमचे आमदार एमएलए महेशदार लांडगे यांच्या माध्यमातून आम्ही खूप काम केलं. ते सरांनी मला सांगितले तुमच्या त्या कोरोनामध्ये तुम्ही काय काम केलं त्याच्यामुळे तुमचा एक छोटासा सत्कार आहे. पण मी खरंच सांगतो की सर मला अभिमान वाटला की तुमचं की मला एक छोटा सत्कारासाठी बोलवलं. रिली रिली थँक्यू. गोल्डन गाईजच्या वतीने पण तुम्हाला थँक्यू म्हणतो. And we thamto jai jai maharashtra. Yes. Yes, Silver Gandhi, by the grace of God and because of all of you, itna pyar mila mujhe aur us film ko 30 awards mil chuke hain. Dada Saab Phalke film award bhi mila. So it's been appreciated well. It is on streaming now on the brand media, so you can watch it anytime. Aur bahut logon ne uski YouTube link bhi nikal diye hain, to shayad aapko free mein bhi dekhne mil jayegi. But आप देखिए एंड प्लीज एंजॉय द फिल्म. एंड आई एम श्योर जैसे लोग बोलते हैं कि दुनिया बहुत बड़ी है, एक्चुअली बड़ी नहीं है, छोटी है. हम लोग कल भी मिले थे, टीवी पे भी मिले, मतलब वर्चुअली भी मिले, आज भी मिले, मिलते रहेंगे, हम ही मिलेंगे. तो थैंक यू सो मच, गॉड ब्लेस यू ऑल. धन्यवाद, मला इथं बोलायला चान्स दिला. इथं मला अवॉर्ड फंक्शनला बोलवलं, मला माहिती नव्हतं पहिल्यांदा की इथं मला अवॉर्ड फंक्शनला अवॉर्ड देण्यासाठी बोलवलं. मला वाटलं नॉर्मली एक सत्कार असेल. मला सनीबाई पंची बाईनी सांगितलं होतं की अवॉर्ड फंक्शनला इथं सुद्धा सत्कार आहे. मला इथं आल्यानंतर कळलं की मला एक अवॉर्ड देण्यात आलं येणार. तर मी का कशामुळे मला अवॉर्ड भेटतोय, मी किसले म्हणजे मराठीत बोललो तरी चालेल, म्हणजे मला अवॉर्ड कशाबद्दल भेटते. तर मी 2 वर्षात तुम्ही करोनामध्ये आपण ती कामं केली. हिंदी मराठी थोडा मिक्स, मतलब करोना में ज्यादा 1.5 साल से आपण देख रहे अपना, मतलब महाराष्ट्र में नहीं तो इंडिया में करोना के नहीं, इंडिया तो पूरा वर्ल्ड में करोना के संकट आ गए. आपने पुण्यामध्ये जास्त कोरोना जास्त आहे, कसं केलं तुम्ही लोकांना, काय काय तुम्ही हेल्प केलं ते सांगा. तर आमच्या माध्यमातून आदरणीय एमएलए आमचे महेशदार लांडगे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पिंपरींच्या महापालिकेत काम करत असतो.
त्याच्या माध्यमातून लोकांची सेवा करताना दवाखान्यात कोणाला बेड उपलब्ध करून देतो, कोणाला अन्नधान्याची वाटप करणं. हे कोरोनामध्ये आपण गेल्या 1.5 वर्षामध्ये बघितलंय आपण काय सहन केले. लोकांना घराच्या बाहेर पडता येत नव्हतं. आज गोरगरीब जनता असेल, गोरगरीब लोक असते, त्या लोकांना खाण्याची हे झालते, परिस्थिती खूप बिकट आलती 1.5 वर्षामध्ये. तर त्याच्यामध्ये आम्ही खूप मदत केली. आमच्या पीसीएमसी महापालिकेच्या थ्रू आम्हाला तेवढी मदत करता आली. तेव्हा कोरोना आटोक्यात करता येईल, कमी करता येईल. लोकांना आम्ही पूर्णपणे आव्हान केलं की घराच्या बाहेर कोणी पडू नये, सॅनिटायझर मास्कचा यूज करा, नेहमी आम्ही एकच सांगितलेलं आहे. आणि आता आज या प्रोग्रामला येऊन असं वाटतं की जरा कोरोना संपत चाललाय, पण याच्या उद्देशाने मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन की कोरोना अजून संपला नाही. आपली थर्ड स्टेज कधी येऊ शकते सांगू शकत नाही आपण. त्यावरून सभावून राहा सगळ्यांनी, हीच मी सगळ्यांना विनंती करतो. थँक्यू सो मच, लवली डॉक्टर.